राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसह महिला भगिनींसाठी ई रिक्षा योजनेचा मुहूर्त छत्रपती संभाजीनगर येथून केला. राज्य सरकारने 17 शहरातील 10,000 महिलांना रिक्षा व्यवसाय सुरू करण्यासाठी 90% रकमेची हमी देण्याचा निर्णय घेतला. सर्व करांसह ई रिक्षाच्या एकूण किमतीवर राज्य सरकारकडनं 20% अनुदान देण्यात येणार आहे. 5 वर्षांच्या मुदतीसाठी 70% रकमेचे कर्ज उपलब्ध करून उर्वरित 10% रक्कम संबंधित महिलेला गुंतवावी लागणार आहे. या योजनेसाठी जवळपास 80 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. प्रत्येक महापालिका क्षेत्रात 500 महिलांना ई रिक्षा दिल्या जातील आणि भविष्यात ही संख्या दुप्पट केली जाणार आहे. या निर्णयामुळे महायुती सरकारने राज्यातील महिलांना स्वावलंबी करण्याचा विडा उचलल्याचं शिक्कामोर्तब होत आहे.